नमस्ते, मैं रोहिणी महाराष्ट्र राज्य के वाल्हे गांव से। मैं आपको बताना चाहती हूँ, हमारे यहाँ नागपंचमी नाम का त्यौहार होता है। इस त्यौहार के दिन सभी औरतें इकट्ठा होकर नाग को अपना भाई मानती है और उसकी पूजा करती है और साल भर हमारी रक्षा करने को कहती है। ये दिन हमारे महिलाओं के लिए बहुत खास दिन होता है। नागपंचमी त्यौहार बोले तो हम औरतों को बहुत खुशी मिलती है। इस दिन हम जल्दी जल्दी काम करके कब खेलने को जाते हैं ऐसा मन में लगता है। हम ग्रामीण भाग के महिलाओं को शादी के बाद खेलने के लिए एक ही दिन होता है। इस दिन हम खेलते समय हमारे जीवन के सभी कष्ट, परंपरा, रीति रिवाज भूल के बिंदास खेलते हैं, क्योंकि इस दिन हमें खेलने के लिए हमारे घर की परवानगी होती है। नागपंचमी हा सण खूप आनंदाचा वाटतो महिलांच्या दृष्टीने। म्हणजे हा सण खूप महत्त्वाचा आहे, कारण इतर दिवशी महिलांना असं शक्यतो बाहेर जाणं किंवा बाहेर जाऊन म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागायला हे नाही जमत। जसं पुरुषांच्या तुलनेत महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना कमीच म्हणजे महत्त्व दिलं जातं, तसं या सणादिवशी त्यांना त्यांच्या मना म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे जसं त्यांना वागायचं असतं तसं या पद्धतीनं वागता येतं। म्हणजे त्यांच्या खेळायला, नाचायला, हे लहानपणीच्या सर्व जे आपण लहानपणी करतो तो आनंद या सणात आपल्याला म्हणजे हे होतो। दर प्रत्येक वर्षातून हा सण असल्यामुळे महिलांना एक दिवस का होईना ते त्यांच्या आयुष्यातले म्हणजे काही क्षण त्यांच्या पद्धतीनं जगू शकतात। खूप छान वाटतं त्या दिवशी, आम्हाला सगळं स्वतंत्र असल्यासारखं वाटतं। त्या दिवशी बाहेर पडायला वय लागत नाही की छोटी मुलं असो, मोठी लेडीज असो, वयस्कर म्हातारी माणसं असू द्यात, घरातलं कोणाचंही बंधन नसतं की जायचं नाही, हे न दागिने घालायचं नाही, ते साडी घालायची नाही, असं राहायचं नाही, तसं राहायचं नाही, असं कोणाचंही बंधन नसतं। त्याच्यामुळे त्या दिवशी खूप आनंद। विचारला जात नाही तुम्ही असं बाहेर खेळायला वगैरे? म्हणजे नाही, शक्यतो नाही। म्हणजे पुरुषांच्या तुलनेत तर स्त्रियांना कमीच म्हणजे हे असतं ना, की पुरुष कसे गावामध्ये लग्नात म्हणा किंवा एखादा इथं गणपती उत्सव ह्यांना सगळ्यांना म्हणजे असं हे करतातच ना, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक एन्जॉय ज्या त्या ठिकाणी असतोच, तसं स्त्रियांना नाहीच। शक्यतो म्हणजे ह्याच सणा दिवशी असं असतं किंवा गौरी गणपती किंवा गौराईच्या वेळेस, एवढेच वेळेस म्हणजे स्त्रियांना फारसं, पण या सणा एवढं महत्त्व नसतं दुसऱ्या। मैं खुद रोहिणी भी साल भर खेलना या नाचना नहीं कर सकती, क्योंकि हमारे यहाँ औरतें बाहर नहीं जा सकती। हमें एक दिन ही ऐसा होता है जो आज़ादी मिलती है, और यहाँ की औरतों को ऐसा लगता है कि जो हर दिन हो वो नागपंचमी का ही दिन हो, जिसके कारण औरतों को खेलना, नाचना, गाना मिल सके और औरतों को भी अपनी खुशी जाहिर करने का हक है और वो उन्हें आज़ादी मिलनी ही चाहिए। मैं रोहिणी पवार महाराष्ट्र राज्य के वल्हे गांव से, इंडिया नर्ड के लिए।